गेल्या काही दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. ढगाळ वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातील डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून फळगळीमुळे शेतकरी हैराण झालाय. डाळिंबावर औषध फवारणीचा खर्च देखील वाढलाय. तोडणीला आलेल्या डाळिंबाच्या बागेवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अंबादास थोरे यांची चिंता वाढली. डाळिंबाची फळकूज होऊन ते गळू लागलेत. नाशिक जिल्ह्यातील हा कसमादे परिसर डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाच्या बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ढगाळ वातावरणामुळे तेल्याचाही प्रादुर्भाव होतो. तेल्यामुळे बाग पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाऊ शकते तेल्या जर आलं तर. दुसरी गोष्ट, ढगाळ वातावरणामुळे आर्थिक बजेट पण वाढतं. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला असून त्यांचं आर्थिक गणित बिघडलंय. रात्री पण औषध मारावं लागतं, जे 4-5 दिवसानंतर हात घ्यावा लागतो, तो रोज हात घ्यावा लागतो. खर्च बजेट वाढलं पण आर्थिक परिस्थिती आमची नाही आहे तशी, पण मग आता ते आलंय फळ, त्याच्यामुळं पैसे खर्चावंच लागतं आम्हाला. आर्थिक बजेट खूप वाढून गेलं आमचं. कपाटामुळं ते सर्व सेटिंग बिघडून गेले. झाडायची साईज होणार नाही, फळं तेवढे मापाचे होणार नाही, खर्च तर झाल्याशिवाय राहणार नाही. रोगामुळे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून डाळिंब बागांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. वातावरणातील बदलांचा फटका डाळिंब बागांना बसला असून कीड आणि रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय. ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागांवर खरड्यांचा रोगाचा प्रादुर्भाव वाढेल व फळावर टिपके पडतील, तसेच फळ कुज होऊन फळे गळतील. तरी त्यासाठी उपाययोजना म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशके व आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करण्यात यावी. शेतकऱ्यांना या काळात फळबागांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कीड आणि रोगावर औषध फवारणी करावी असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड.